मार्गावर प्रवाशांची लूटमार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल. दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेण पनवेल मुंबई गोवा मार्गावर प्रवाशांच्या गाडीवर दगड मारून गाडीमध्ये असलेल्या कुटुंबाला ताणक्यानं मारहाण करून त्यांच्याकडे असलेले लाखो रुपये किमतीचे दागिने लुटल्याची घटना घडली असून यामुळे महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या 10 ते 15 जणांचा दादर सागरी पोलीस तपास करतात. प्रशांत मोहिते आपल्या कारनं कुटुंबासह दापोली ते बोरीवली असा रात्रीचा प्रवास करत असताना साई सहारा हॉटेलजवळ 10 ते 15 इसमांनी मोहिते कुटुंबियांना लाकडी दांडक्यानं आणि हाताबुक्क्यानं मारहाण करून त्यांच्या अंगावरील 1.5 तोळ्याची सोन्याची चैन, 3.5 तोळ्याची सोन्याची माळ असा ऐकून 4,65,000 रुपये किमतीचे दागिने जबरीनं खेचून यातील एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेणला असलेले साई सहारा हॉटेलच्या इथे एक आर्टिका गाडीमध्ये बसलेल्या मुलांनी गाडीवरती दगडफेक केली, त्यामुळे त्यांना मी 200 मीटर पुढे गाडी थांबून गाडीवर दगड का मारली विचारणा करत असताना तिथे अजून 2 कार आल्या आणि त्यामधून 30-32 मुलं बाहेर पडून आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये माझा भाऊ जखमी झालेला आहे, मी जखमी झालो आहे, माझ्या वडिलांना मार लागलेला आहे, माझ्या बहिणीला पण त्यांनी मारहाण केली आहे आणि आमच्या गळ्यातले असलेले सोनं सर्व खेचून ते लोक पळून गेलेले आहेत. घटनास्थळी एक गाडी राहिली होती, ती ताब्यात घेतलेली आहे, पण बाकी आमचे नुकसान झालं आहे. पोलीस इथे घटनास्थळी आलेले आहे, आम्हाला तक्रार द्यायला आता त्यांनी पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. आम्ही गावावरून मुंबईला चाललेलो, आमच्या गाडीवरती दगडफेक केली आणि 3 गाड्यातून 30-35 पोरं खाली उतरून मारायला लागले सर. काट्या बिट्याने गाड्यांवरती मारायला लागले. गाड्यांमध्ये 2 लहान मुलं होती, ज्येष्ठ नागरिक 2 होते आणि ह्यांना एकेकाला 4-4, 5-5 जणं मारत होते. तर मी खाली उतरून ह्यांना सोडवायला आम्ही गेलो तर ते माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र चैन पण त्यांनी खेचून घेतली आणि माझ्या भावाच्या आणि मिस्टरांचे पण दागिने वगैरे त्यांनी चैन वगैरे सर्व उडून घेतले आणि आम्हाला मारहाण वगैरे केली. किरण मांधणकर, संवाद मराठी, लाईव्ह पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.